जय श्री राम मित्रांनो, श्रीमंत राजेकडून मी महावीरचे आहे। आज आपण पाहणार आहोत अंतूर किल्ला। साधारणतः 1500 शतकामध्ये अंतूर या मराठा सरदाराने बांधलेला हा किल्ला। 100 वर्षे त्यांच्याकडे साचा ताबा होता, पण पुढे कालांतराने निजामशहाच्या ताब्यात हा गेलेला किल्ला। किल्ल्यावर भरपूर काही वास्तू आहेत, त्यात बरंचसं नंतर मुसलमानी बांधकाम करण्यात आलेलं आहे, आणि तिथे दर्गा असल्यानं सध्या त्याला धार्मिक महत्त्वसुद्धा आलेलं आहे। तर पाहूया अंतूर किल्ला। नागापूर या गावातून एक कच्चा रस्ता किल्ल्यापर्यंत येतो। अतिशय कच्चा रस्ता आहे आणि छोट्या गाड्या घासण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक दिव्य पार करावं लागतं। सभोवताली जंगल, चालून दिसणारा रूज आणि तटबंदी, अतिशय भक्कम असा किल्ला दिसतोय। पूर्णतः जंगलाने वेढलेला, येण्याची जी अतिथी आहे। समोर दिसणार प्रवेशद्वार, भारदस्त असं प्रवेशद्वार दिसतंय। पहिलं प्रवेशद्वार, सध्या लाकडी दरवाजा बसवलेला दिसतोय, नवीन येतात। दरवाजावर असलेलं शरब शिल्फ, प्रवेश द्वारातून उजव्या बाजूने चालत आल्यानंतर हा लागणारा पहिला बुरुज। वरती प्रवेश केल्यानंतर काही अवशेष बाली किल्ल्याचे बघूया। आता प्रचंड मोठा भरग पक्का मोठा किल्ला आहे हा। कमानीचे प्रवेशद्वार, पण हे सुद्धा जुनं वाटत नाही आहे। काय वेळ आहे उसका? वेरहाऊस, धान्याचे कोठार,
अजून एक कोठार वटवाळ्याचं वास्तव दिसते. इथे एक वास्तू किल्ल्याच्या सर्वात उंच असलेल्या ठिकाणावर आपण पोहोचत आहोत आणि तिथून दिसणारे दृश्य पाहूया आपण. झेंडा बुरुज असल्यासारखं वाटतं. किल्ल्याचा सर्वात उंच असा भाग भव्य प्रवेशद्वार.